शादी में डांस जैसी मामूली चीज को लेकर वर और वधु पक्ष के बीच हाथापाई होने का एक अजीबोगरीब मामला कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत सामने आया। इस मामले में 3 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया है, वहीं पुलिस द्वारा इस मामले की जांच जारी है। ऐसी जानकारी पुलिस निरीक्षक अमोल देशमुख ने दी। काल कपिल नगर कुलडेजी शादी मध्ये सांगा या ठिकाणी एका लग्न समारंभाचं रिसेप्शन होतं। मुलगा जो आहे तो खसळा गावातला होता, अश्विन नरेजर तबाले, त्याचं लग्न रिसेप्शन होतं खसळा गावामध्ये। नवरी मुलगी आहे ती राहणार अमरनगर एमआडीसी कुलडेजी या भागात होती। रिसेप्शन करता नवरी मुलीचे नातेवाईक मित्र तसेच मुलाकडचे जे मित्र आहेत ते सर्व उपस्थित होते। मुलाच्या घरी कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी घरगुती स्पीकरवर गाणी वाजवून त्याच्यासोबत डान्स वगैरे करायचं सुरू होतं। त्यावेळेस नवरी मुलीकडील जे लोक आले होते त्यांनी अभद्र पद्धतीने डान्स करत असल्याने ठिकाणा घालत असल्याने काही लोकांनी गावातील स्पीकर बंद केला आणि त्याचा राग येऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला डान्स करायचा आहे, आपण स्पीकर सुरू करा। तर त्याच्यामुळे त्यांच्यात वाद झाला। ते वादामध्ये जो फिर्यादी आहे याला नवीकडच्या लोकांनी तर 3-4 लोकांनी मिळून मारहाण केली, म्हणून जखमी जो आपल्याकडे आहे अभिषेक इंगोले हा त्या ठिकाणी आला की माझ्या भावाला का मारहाण केली म्हणून। त्यावेळेस यातील आरोपी जे आहेत, एक नंबर आरोपी आहे पारस बिटले, 2 नंबर रत्नदीप बागडे, 3 आकाश यादव, सागर शिंदे, या चौघांनी अभिषेक इंगोले याला बाजूला घेऊन मारहाण करायला सुरुवात केली। त्यावेळी त्यातील एक जणाने त्याच्याकडील चाकू काढून अभिषेकच्या पोटावरती छातीवरती त्याने वार केलेला आहे। त्याच्यानंतर ते तिथून पळून गेले। जखमीला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे, ती प्रकृती स्थिर आहे। यातील गुन्ह्यातील पारस बिटले, सागर शिंदे 2 आरोपींना अटक केली आहे। तिसरा आरोपी आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि घटनास्थळी शांतता आहे। सध्या गुन्हेगार तपासासाठी पुढील कारवाई केली जाते। सर यातील सर मुख्य कारण काय आहे? फक्त स्पीकर बंद करण्याच्या कारणाने झाला आहे आणि सर यातील जे आरोपी आहेत सर त्याच्यावर काही गुन्हा दाखल आहे का? पुढील काही काय सांगता येणार? प्राथमिक फक्त कारण जे स्पीकर बंद केल्यावरूनच आहे, बाकी एकमेकांची काही परिचय नव्हता, कारण फर्स्ट टाइम ते एकमेकाला भेटत होते। घटनेच्या वेळी डान्स करताना मध्ये स्पीकर बंद केल्यामुळेच झालेला घटना आहे। आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे पारस पिटले आणि सागर शिंदे यांचं काय रेकॉर्ड मिळून आलं नाही, तसंच जो फरार आरोपी रत्नदीप बागडे याच्यावरती काही गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं दिसून आलेलं नाही। त्याच्यामध्ये आधीच चौकशी करीत अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.